नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली असून नांदेड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या अध्यक्षतेखाली पथकाच्या वतीने अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात येत आहे. नांदेड शहरातील अतिक्रमण धारकांवरती नांदेड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या पथकाच्या वतीने 4 दिवसांपासून अतिक्रमण विरोधात कारवाई करण्यात येते. शहरातील शासकीय विश्रामगृह ते मोर चौक या रस्त्यावरील अतिक्रमणाविरोधात कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. तरोडा नाका येथे देखील अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात येत आहे. शहरातील वजीराबाद जुना मोंढा मणियार गल्ली बर्फी चौक देगलूर नाका येथे अतिक्रमणाची मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.